एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. कोणतेही मोठे राजकीय पद नसतानाही सर्वसामान्य लोकांपासून सामाजिक शैक्षणिक विकास काम करून राजकीय क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे सचिन वालावलकर. समाजामध्ये वावरत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना, लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असताना लोकांच्या करता लोकांच्या काही अपेक्षा असतात, लोकांच्या काही आकांक्षा असतात, लोकांच्या काही भावना असतात, त्या समजून घेणं आणि लोकांच्या करता काम करणं याला सामाजिक कार्यकर्ता म्हणतात असं मी समजतो. सतत कामामध्ये व्यस्त असणारं, सातत्यानं विकास कामांचा शासन दरबारी पाठपुरावा करून हातात घेतलेलं काम तडीस नेणारं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खंदे शिलेदार सचिन वालावलकर यांच्या 50व्या म्हणजे सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश होत. ज्यांनी आपलं जीवन हे सामाजिक कार्यासाठी वाहून दिलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाला स्वामी समर्थांच्या सेवेचा वारसा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या आजोबांचा उल्लेख हा स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये लिहिलेला आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अतिशय चांगली कामगिरी करतात. विशेषतः शासकीय स्तरावर ज्याला एखाद्या योजनेचा पाठपुरावा करायचा असतो त्याला सातत्याने त्याचा ते पाठपुरावा करत असतात आणि लोकांसाठी सातत्याने कार्यरत असतात. हे करत असताना नागपई च्या नावाने जे आज नागपई यांची स्मृतीचं दालन उभं राहिलेलं आहे त्याच्या उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि अनेक विकास कामं करत असताना सकारात्मक भूमिका बजावत असल्यामुळे ते माझ्या अत्यंत जवळचे असे एक सामाजिक कार्यकर्ते आहे. मी त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्त आहे मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. वेंगुर्ला येथील एका सर्वसाधारण कुटुंबात सचिन यांचा जन्म झाला. लहानपणापासून गरीब सर्वसामान्य माणसांबद्दल एक प्रकारची सहानुभूती त्यांना होती. आपली परिस्थिती सामान्य असली तरी एखाद्याची गरज लक्षात घेऊन शालेय जीवनातही ते मदतीसाठी तत्पर होते. परमपूज्य आनंदनाथ महाराजांचे वंशज आणि स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असणारे सचिन अडलेल्या माणसाची कामं करण्यासाठी आजही सदैव तत्पर असतात. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांच्या सानिध्यात सचिन यांचे आजोबा परमपूज्य आनंदनाथ महाराज होते. वेंगुर्ला येथून ते अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थांच्या सेवेसाठी जात. कालांतराने स्वामी समर्थांनी सचिन यांच्या आजोबांना गुरुदक्षिणा म्हणून आपल्या आत्मलिंग पादुका दिल्या. आपल्या तोंडातून काढलेल्या आत्मपादुका आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले कॅम्प येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची जाणीव करून देतात. आज श्री आनंदनाथ महाराजांचे लाखो अनुयायी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक सह अन्य देशभरात पसरले. या अध्यात्माचा वारसा सचिन यांचे वडील गुरुनाथ वालावलकर यांनी जपला. हा अध्यात्माचा वारसा सचिन यांना घरापासूनच लाभला. मात्र अध्यात्माबरोबरच सामाजिकतेची जाणीव असल्यामुळे त्यांनी सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. राजकीय वारसा घरात नसतानाही केवळ राजकीय माणसांच्या सोबत राहून हळूहळू सामाजिकतेतून एक वेगळी ओळख वेंगुर्ले शहरात निर्माण केली. खर तर माजी नगराध्यक्ष आणि प्रथितयश आंबा बगायतदार शिवाजी कुबल यांच्याकडून त्यांनी सामाजिक राजकीय धडे घेतले. शिवाजी कुबल आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध. यामुळे पुढे हा हिरा आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हेरला. पुढे दीपक भाई मंत्री झाल्यानंतर वेंगुर्ला तालुक्याची सर्व जबाबदारी त्यांनी वालावलकर यांच्या खांद्यावर दिली. ही जबाबदारी सर्वार्थाने पेलण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतात. कोणतंही राजकीय पद महत्वाचं न मानता आपली ओळख ही लोकांच्या सेवेतून त्यांच्या हितासाठी केलेल्या कार्यातून सचिन वालावलकर यांनी निर्माण केली. माझे प्रिय मित्र आणि वेंगुर्ल्या सर्वांचे लाडके सचिन वालावलकर यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिन वालावलकरांबद्दल सांगायचं झालं तर मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. सचिन वालावलकर यांचं लहानपण तसं कठीण परिस्थितीतूनच गेलेलं आहे.
पहिल्यापासून स्वामी भक्त असलेले सचिन वालोलकर यांना आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे गुरु मिळत गेले आणि त्या गुरुंनी दिलेलं ज्ञान आत्मसात करून आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर त्याचं स्वतःच्या जीवनामध्ये आणि इतर समाजामध्ये सुद्धा कसा त्याचा वापर करता येईल आणि त्याच्यातून आपलं जीवन सुंदर घडवता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन वालोलकर। आज आपण बघतोय की वेंगुर्ले शहराचा विकास हा पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे, त्याच्या मागे सचिन वालोलकर यांचाही सिंहाचा वाटा आहे। अतिशय निस्वार्थीपणे या ठिकाणी सचिन वालोलकर हे वेंगुर्ले शहराच्या विकासासाठी आपल्याला रात्रंदिवस काम करत असताना दिसून येत आहे। सांगायचं झालं तर बऱ्याच काही गोष्टी सांगता येतील, परंतु या ठिकाणी परमेश्वराजवळ मी एकच प्रार्थना करतो, सचिन वालोलकर यांना वेंगुर्ले शहरासाठी चांगलं काम करण्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो, असं मी या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। समाजातील विविध क्षेत्रांमध्ये विशेषतः सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक अशा विविध विकास कामांच्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिले। खास करून वेंगुर्ले शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नाबाबत त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली। मंत्री दीपक केसरकर यांनी आणलेले विविध प्रकल्प, विकास कामं यांची मंत्रालय स्तरावर कागदोपत्री पूर्तता करून ती मंजूर होईपर्यंत त्याचा पाठपुरावा सचिन वालावलकर यांनी वेळोवेळी केल्यानं कोट्यवधी रुपयांचा निधी वेंगुर्ला तालुक्याला मिळाला। सचिन यांच्या पाठपुराव्यानं वेंगुर्ला इथं ITI केंद्र, वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ले वडखोल येथील निशांत तलाव पाणी पुरवठा योजना, वेंगुर्ला मच्छी मार्केट, वेंगुर्ले येथील अत्याधुनिक मल्टीपर्पज हॉल आणि नाट्यगृह, क्रीडा संकुल, इनडोअर स्टेडियम याचबरोबर अनेक छोटी मोठी विकास कामं मार्गी लागली। कार्यकर्ता म्हटलं की दिवस रात्र वेळ काळ याचं भान न ठेवता झोकून देऊन काम करावं लागतं। अशावेळी कुटुंबाचे सहकार्य, पाठिंबा महत्वाचा असतो। सचिन यांची सहचारिणी सौ समीक्षा वालावलकर तसेच स्वानंदी आणि स्वरा या दोन्ही कन्यांची सचिन यांना भक्कम साथ पाठिंबा असतो। वेंगुर्ला नगरीला आणि वेंगुर्ल्याच्या एका आध्यात्मिक ओळख असलेल्या ख्यालगिरी मठाला ज्या आत्मपादुका स्वामी समर्थांच्या आहेत, त्या आत्मपादुका आध्यात्मिक गुरु परमपूज्य स्वामी समर्थ यांनी आनंदनाथ महाराजांना दिल्या। परमपूज्य आनंदनाथ महाराजांचे वंशज असलेले माझे सहकारी गुरुबंधू सन्माननीय सचिनजी वालावलकर यांनी 50व्या वर्षामध्ये आज पदार्पण केलेलं आहे। मला अतिशय आनंद होतो, राजकीय क्षेत्र असून देत राजकीय क्षेत्रामध्ये सदैव अग्रक्रमी असतातच, दीपकभाई केसरकर साहेब आहेत शालेय शिक्षण मंत्री, त्यांच्या बरोबर सदैव खांद्याला खांदा लावून वेंगुर्ला तालुक्याच्या विकासामध्ये जास्तीत जास्त अग्रक्रमाने पुढे राहण्याचा प्रयत्न त्यांचा असतो। परंतु त्यांना जेव्हा मी पाहतो त्यावेळी मला जास्तीत जास्त स्वामी समर्थांची आणि आनंदनाथ महाराजांची आठवण येते। ते सुद्धा राजकारणामध्ये काम करत असताना बरेच वेळा वेंगुर्ल्याच्या विकासामध्ये खूपच जास्त मनापासून काम करत असतात। वेंगुर्ला तालुक्यातील मला वाटतं शहरामध्ये आत्ता मागच्या काही वर्षामध्ये हा वेंगुर्ला कात टाकताना दिसतोय म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर येत आहे। आणि हे सर्व करत असताना त्याच्यातला एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणून मी सचिनजी वालावलकर यांच्याकडे पाहतो आणि तशा पद्धतीचं काम ते करत आहेत। आज वेंगुर्ला असंख्य वेगवेगळ्या गोष्टींसाठी रोज पेपरामध्ये येतो आणि त्याच्यातील 50%हून अधिक गोष्टीमध्ये सचिनजींचा सिंहाचा वाटा असतो, दीपकभाईंचा सिंहाचा वाटा असतो। मला सचिनजींना यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा द्यायचे, ते फार मोठे व्हावेत। आणि हे सर्व करत असताना त्यांनी आमच्यासारख्या मित्रमंडळींना सदैव सोबत ठेवावं आणि
अशा 50व्या वाढदिवसानंतर शुभेच्छा देताना त्यांनी 100वी पूर्ण करावी अशी एक चांगली शुभेच्छा देताना त्यांच्या आयुष्यातील सर्व चढ उतार त्याच्या सर्व चढ उतारांमध्ये मी त्यांच्या बरोबर राहीन अशी मी आशा करतो। वेंगुर्ल्याचा मंत्रालयातील चेहरा म्हणूनही वालावलकर यांची वेगळी ओळख झाली। विकास कामांचा पाठपुरावा करण्याकरिता सर्वसामान्य लोकांची अडलेली कामं मार्गी लावण्याचं काम ते प्रभावीपणे करतात। वेंगुर्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड अनेकांना उत्साहानं काम करण्यास प्रोत्साहन देते। येथील असंख्य प्रलंबित कामं पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे। त्यांच्यातील कार्य करण्याच्या क्षमतेमुळे त्यांनी यशाची शिखर गाठली। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो याच कोकण सात लाईव्ह कडून शुभेच्छा।